नाशिकच्या मालेगावमधून एका मौलानाला अटक करण्यात आली आहे. एटीएसने ही कारवाई केली आहे. बंदी घातलेल्या पीएफआय संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून ही अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या मौलानाला आज जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आणखी माहिती घेऊया. आपला प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आता आपल्यासोबत आहे. तर मुकुल, या संघटनेशी काय संबंध होता या मौलानाचा आणि काय आरोप आहेत नेमके? सौरभ, याआधी देखील दोन वेळा मालेगावमध्ये कारवाई झालेली आहे. अनेक तरुणांना मालेगावमधनं अटक झालेली होती. 22 ऑक्टोबरला जळगावमधील एका तरुणाला देखील अटक झालेली होती. आणि हे सर्वजण पीएफआयशी संबंधित आहेत. पीएफआयवर बंदी घातली तरी देखील हे सक्रिय आहेत आणि लपून छपून यांच्या कारवाया चालू असल्याचा एटीएसला याआधी देखील संशय होता. ज्या 6 ते 7 जणांना अटक झालेली आहे त्यांच्याकडनं जी माहिती मिळते त्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आलेली आहे. आणि आज या मौलवीला नाशिकच्या जिल्हा न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे. याआधी जे आरोपी पकडलेले होते त्यांच्यामध्ये एक आरोपी असा होता ज्याच्याकडे तांत्रिक शिक्षण होतं, जो मोबाईलवरचा लॅपटॉपवरचा डेटा होता तो डेटा रद्द करणं, तो पूर्णपणे खोडून काढणं ही जबाबदारी त्याच्यावर टाकण्यात आलेली होती. एटीएसला याआधी 2 ऑडिओ क्लिप आढळून आलेले आहे आणि त्यामध्ये काही संशयास्पद संभाषण देखील आढळलेलं होतं आणि त्याच संभाषणाच्या आधारावर ही कारवाई करण्यात आलेली आहे. आता 11 वाजता ह्या आरोपीला, संशयित आरोपीला ज्यावेळेस न्यायालयात हजर करतील त्यावेळेस अधिक स्पष्टता येणार आहे नेमकं याच्यावर कुठले ठपके ठेवण्यात आलेले आहेत, कुठले आरोप आहेत, कुठल्या आरोपांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ठीक आहे, धन्यवाद मुकुल या सगळ्या अपडेट्स बद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.